नागपुर शहर में हुए आरटी मामले पर अब कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले की प्रतिक्रिया सामने आ रही है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में ऐसे मामले हैं जिन्हें कांग्रेस पार्टी उजागर करेगी कांग्रेस की, और मुंबई में जल्दी इस पर पत्र परिषद लेकर खुलासा किया जाएगा। तुम्हाला महाराष्ट्र मध्ये हे सगळे अनेक प्रकरण आहेत, त्या प्रकरणावर आता पुढचा आम्ही 28 तारखेला मुंबई मध्ये आम्ही प्रेस घेतो आहे की राज्य सरकार स्वतः ज्याच्यामध्ये सहभागी आहे, नोकरीचं आमिष दाखवून 1,000 रुपये घ्यायचे ऑनलाईन आणि त्या संस्था सगळ्या कोणाच्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही ते पण जाहीर करणार आहोत 28 तारखेच्या प्रेसमध्ये। त्याच्यामुळे हे जे भामटे आहेत जे आयटीच्या नावाने पालकांना फसवतात, त्यांच्या मुलांना फसवतात, तर जेव्हा सरकारच डाकूगिरी करते तर अशा भामट्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्याच माध्यमातून केलं जाते आहे, आणि म्हणून याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे। मी 28 तारखेला मुंबईमध्ये प्रेस घेऊन या सगळ्या विषयाचा पर्दाफाश आम्ही करणार। सरकारने वेळेस हे जे पालकांना फसवणाऱ्या आयटी भामटे आहेत त्याला तातडीनं कारवाई करावी आणि त्यांना न्याय, पालकांना न्याय द्यावा, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।